बच्चू कडू कपटे आहेत, बच्चू कडू महायुतीकडे 20 जागा मागतायत, त्यांचं स्वतःच्या मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालंय असं बोललं. मी गेल्या 24 वेळेस मला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलं, कोणाचा याच्यासारखा पाठिंबा घेऊन नाही, मी स्वतःच्या बळावर मला लोकांनी विश्वास ठेवला आणि 4 वेळेस बच्चू कडू प्रहार वर निवडून येते, पाठिंबा घेऊन निवडून येत नाही राणा तुझ्यासारखा. तू राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा, आता तू बीजेपीचा पाठिंबा घ्यायला लागतो. तुझी जर आसन अवकात बगर पाठिंब्याचं उभं राहून पहा, खरं तर नवनीतजी राणाला पाळण्याचा पूर्ण जो काही कट आहे तो स्वाभिमानी पक्षाचाच आहे, युवा स्वाभिमानी पक्षाचाच आहे. राणाजी जेव्हा जेव्हा खासदार होत्या तेव्हा रवी राणा हा पिक्चरमध्ये कुठेच दिसला असा. हा अंतर्गत कलहामुळं मला वाटते हे सिटी न मुद्दा म्हणून करतो. मी मागेही सांगितलं होतं का आमचा काही वाद नाही, फक्त तोंड सांभाळलं तर असतं राणानं तरी नवनीतजी निवडून आल्या असत्या. दिनेश प्रभू यांच्या प्रचारासाठी मातोश्रीतून पैसे आलेत असा गंभीर आरोप केला. हे सगळं आम्ही कोर्टात जाणार आहोत, 2-3 दिवसात कोर्टात सगळ्या त्याला दावा ठोकणार आहोत आणि कोर्टातून उत्तर मागू त्या सगळ्या गोष्टीचं. तुम्ही असं आव्हान केलं की रवी राणाची विकेट काढतो विधानसभेला, ते म्हणतात की आम्ही जिंकलो काय हारलो काय आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही विकेट काढतो असं कधीच म्हटलं नाही. त्यांनी जर 17 असंच चालू ठेवलं तर या सगळ्या बाबतीत आता विधानसभा निवडणुकीनंतरच बोलू ना आपण. विधानसभा आता आम्हाला अधिक त्याच्या प्रश्नाला काय उत्तर दिल्यापेक्षा आपण विधानसभेनंतर बोलू. अचलापूर मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालंय. कोणाचं डिपॉझिट जप्त झालं? नाही, डिपॉझिट जप्त व्हायचा काही संबंधच नाही ना, असं मतदारसंघावाईज डिपॉझिट जप्त होत नसतं, त्यांना ते कळत नाही. असं मतदारसंघावाईज डिपॉझिट जप्त होण्याचं काही कारण नाही ना. एकूणच काय सांगाल त्याने जे आरोप केले त्याच्यावर एका वाक्यात काय सांग? त्याला उत्तर देऊ विधानसभेच्या निवडणुकीनंतर, रिझल्ट झाल्यावर मी पत्रकार परिषद घेईन त्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.